अजीचे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार कढी भजी, त्याचं मी तुम्हाला साहित्य सांगते. ताक, बेसन पीठ, मिरच्या, खोबरं, कढीपत्ता, लसूण, जिरं, कोथिंबीर, आलं. मी हे सगळं वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये. कोथिंबीर, आलं, मिरच्या, जिरं, लसूण, खोबरं आणि मीठ, ह्या सगळ्यांना मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते. आपलं हे मसाला वाटून झालेला आहे, मी एका डिशमध्ये काढून घेते. हे तापवलेलं तेल, थोडं मीठ टाकते, हिंग थोडा, हळद, तिखट, बेकिंग सोडा. मी ह्याला मिक्स करून घेते पिठाला. पाणी घालते, पाणी घालून भिजवून घेते. आपलं पीठ भिजून झालेलं आहे, मी ह्याची भजी करून घेते. आपलं तेल तापलेलं, मी त्यात भजी सोडते. त्या भज्यांना मी लाल रंगावर तळून घेते. आपले तळून झालेले लाल रंगावर मी काढून घेते. अशाच प्रकारे आपण सगळी भजी तळून घेऊया. आपली भजी करून तयार झालेली आहे. आता कढीची तयारी करते मी. आपलं तेल तापल्याला मी लसूण टाकते, कढीपत्ता, वाटलेली मिरची, जिरं, हिंग, हळद, आपला मसाला परतून झाला. मी धना पावडर टाकते. गूळ चवीप्रमाणे घाला. हे ताक, आपण ह्याच्या म्हणजे थोडस पाणी आड करून घेऊया. आपली कढी उकळली आहे, मी त्याच्यामध्ये भजी सोडते. भजी टाकल्या एक उकळी घ्यायची आणि बंद करायचा गॅस. आजची आपली रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही घरी करा, खा आणि मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा.